बसव जयंतीवरील होणारा खर्च कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वापरण्यात येणार असून समाज बांधवांनी घरातूनच वीरशैव विश्वेश्वरांना अभिवादन करावं असं आवाहन वीरशैव विजयच्या वतीने करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीरशैव विजयच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व उत्सव व यात्रा आदीवर बंदी असल्यामुळे वीरशैव विजयच्या पदाधिकारी व सदस्यांनी बसव व्याख्यानमाला व बसव सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी घरातच जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचे व विचारांचे स्मरण करून त्यांची जयंती साजरी करूया असे आवाहन वीरशैव विजयन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे. बसव जयंती उत्सवावर खर्च होणारी रक्कम कोरोनाग्रस्तासाठी देणार असल्याची ही घोषणा यावेळी बुरकुले यांनी केली. येत्या 14 मे रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त वीरशैव विजन या आमच्या संस्थेच्या वतीनं गेल्या 6 वर्षापासून प्रतिवर्षी 3 दिवसीय बसव व्याख्यानमाला घेण्यात येते. त्याच्याबरोबरच बसव सप्ताहाचं आम्ही आयोजन करतो. या बसव सप्ताहामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. परंतु गेल्या वर्षी कोरोनाचं सावट आल्यापासून कोणतेही उपक्रम सण उत्सव जयंती पुण्यतिथी यावर शासनानं बंदी घातलेली आहे. त्यामुळं गेल्या वर्षीही आमची बसव व्याख्यानमाला आणि बसव सप्ताह रद्द करावं लागलं. त्याच पद्धतीनं याही वर्षी आम्ही ही व्याख्यानमाला आणि बसव सप्ताह रद्द करीत आहोत. या व्याख्यानमालेवरील आणि या जयंतीवरील जो खर्च होणारी रक्कम आहे ती आम्ही कोरोनाग्रस्तांसाठी किंवा कोरोनामुळं जे लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनमध्ये अडचणीत आलेल्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गेल्या वर्षी याच पद्धतीनं वीरशैव विजनच्या वतीनं 150 कुटुंबियांना प्रत्येकी रोख 1,000 रुपयाप्रमाणे 1,50,000 रुपयांचा मदतनिधी आम्ही वाटप केला. याही वर्षी अशा पद्धतीनं वाटप अथवा महापालिकेच्या दवाखान्याला एखादं वैद्यकीय उपकरण देण्याचा मानस आमचा आहे. बसवप्रेमींनी महात्मा बसवेश्वरांच्या शांततेच्या समतेच्या संदेशाप्रमाणे याही वर्षी घरी राहूनच बसव प्रतिमा स्थापन करून त्यांचं पूजन करून त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं स्मरण करावं आणि जगज्योती महात्मा बसवेश्वरांना ह्या कोरोनाचं संकट टळावं यासाठी साकडं घालावं अशीही मी बसवप्रेमींना या ठिकाणी विनंती करतो. या बैठकीला उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, युवक आघाडी अध्यक्ष विजयकुमार हेले, सिद्धाराम बिराजदार, नागेश बडदा, संजय साखरे, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, व्याख्यानमाला प्रमुख मलकप्पा बणजोगळे, चिदानंद मुस्तारे, बसवराज चाकाई, संगमेश कंटी, अमित कलशेट्टी, शिव कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, अविनाश हत्तरगी, धानेश सावळगी, सचिन इवोदे, चेतन लिगाडे, बसवराज जमखंडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.